नमस्कार, मी शमिका, अग्रवण डिजिटलच्या मार्केट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बघूयात काही ठळक बातम्या। विदर्भात सकाळी ढगाळ वातावरण तर दुपारी उन्हाचा चटका। अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी खात्याच्या पुरवणी मागण्या। राज्यातल्या साखरेचं उत्पादन वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। खान्देशातल्या प्रमुख बाजारांमध्ये दादर ज्वारीची आवक सुरू आणि देशातल्या किरकोळ बाजारांमध्ये खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता दिसत नाही। खाद्यतेलाच्या दरांची सध्याची स्थिती काय पाहूयात या बुलेटिनच्या शेवटी। आता सविस्तर बातम्या। आज सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासात विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचं राज्य होतं, मात्र दुपारी पारा 35 अंश सेल्सिअसच्या पार गेलाय। तर उर्वरित राज्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पार होतं। तर दुसरीकडे धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या वादळी पावसाची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलं आहे। आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरुवात झाली। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडण्यात आलेल्या खर्चाच्या पुरवणी मागण्यांमध्ये कृषी विभागाच्या भांडवली खर्चाच्या 81,22,99,000 रुपयांच्या मागण्यांचा समावेश होता। तर महसुली खर्चाच्या 50 लाखांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। यात पशुसंवर्धनासाठी 78 कोटी, तर मत्स्य व्यवसायावरचं भांडवली खर्च आणि कर्जासाठी 3,22,99,000 रुपयांची भांडवली खर्चाची मागणी केली आहे। सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 82,56,00,000 विभागाच्या महसुली खर्चाच्या पुरवणी मागण्या मांडल्यात। राज्यातल्या साखरेचं उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा 5 ते 8 लाख टनांना वाढून 120 लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बीबी ठोंबरे यांनी साखर उत्पादन वाढीच्या माहितीला दुजोरा दिलाय। इंडियन शुगर मिल्स असोसिएशन देखील राज्यातल्या साखर उत्पादन हे थेट 125 लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करत आहे। मात्र साखर उत्पादन वाढ असली तरीही इस्माच्या अंदाजा इतकी नसेल असं राज्यातल्या साखर उद्योगाचं म्हणणं आहे। राज्यातल्या साखर उत्पादनाचा आमचा आधीचा अंदाज 112 लाख टनांचा होता, मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे काही भागात गाळप कालावधी वाढला आहे। जादा ऊसामुळे साखर निर्मिती 115 ते 118 लाख टनांपर्यंत होणं शक्य आहे। काही कारखाने जास्त दिवस चालू राहिल्यास साखर निर्मिती आणखीन वाढेल आणि जास्तीत जास्त 120 लाख टनांपर्यंत जाईल, पण त्यापेक्षा आकडा वाढणार नाही असा दावा विस्मानं केलाय। खान्देशातल्या प्रमुख बाजारांमध्ये दादर ज्वारीची आवक सुरू झाली आहे। दर 2,100 ते 2,250 रुपये क्विंटल एवढे आहेत। आवक पुढे वाढणार असून आगाम पेरणीच्या दादर ज्वारीची आवक सुरू झाली आहे। गेल्या वर्षीही मार्चच्या मध्यानंतर आवक वाढली होती, पण कोरोनाच्या समस्येमुळे दर कमी होते। गेल्या 4 दिवसात अमळनेर, चोपडा आणि जळगाव इथल्या बाजारात मिळून प्रतिदिन सरासरी 300 क्विंटल दादर ज्वारीची आवक झाली आहे। सुरुवातीच्या दरांचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी मळणीनंतर लागलीच बाजरी ज्वारीची पाठवणूक करतात, पण मळणी सगळीकडे सुरू झालेली नाही आहे। अनेक शेतकऱ्यांची ज्वारीची कापणी पुढच्या 15 आठवड्यात होणार आहे। आता पाहूयात आजची मोठी बातमी। देशांतर्गत बाजारामध्ये गेल्या वर्षभरात खाद्यतेलाचे दर जवळपास प्रत्येक महिन्याला वाढत आहेत। खाद्यतेलाचे किरकोळ बाजारातले भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे सगळे प्रयत्न जवळपास अयशस्वी झालेत। त्यात आता रशिया आणि युक्रेन युद्धामुळे सूर्यफुलाच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झालाय, त्यामुळे खाद्यतेलाचे भारतातले भाव इतक्यात कमी होतील अशी शक्यता कमीच आहे। केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातले पाम तेल, मोहरी तेल, वनस्पती तेल, सोया तेल, सूर्यफूल तेल आणि शेंगादाणा तेलाचे आजचे किरकोळ बाजारातले भाव 143 रुपये ते 190 रुपये किलोच्या दरम्यान आहेत। या सगळ्या तेलांचा विचार करता गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला हेच भाव 120 ते 163 रुपयांच्या घरात होते, म्हणजेच खाद्यतेलाच्या किरकोळ भावात किलोमाग 23 ते 27 रुपयांनी वाढ झाली आहे। सोयाबीन आणि सूर्यफूल तेलांचा विचार करता गेल्या मे ते नोव्हेंबर या कालावधीच्या तुलनेत किमती कमी आहेत, पण इतर सगळ्या तेलांच्या किमती तुलनेनं जास्त आहेत। गेल्या जुलैपासून खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी केंद्रानं कंबर कसली आहे। असं असलं तरीही काही बाजार घटक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असल्यानं खाद्यतेलाचे भाव कमी करण्यात अपयश येते, त्यामुळे राज्य आणि पर्यायानं देशातल्या तेलबिया दरांना आधार मिळताना दिसतोय। रशिया युक्रेन युद्ध संपलं तरी येत्या महिनाभर तरी तेलबियांमध्ये तेजी कायम राहू शकते अशी शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तवली आहे। यासोबतच आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये ते सांगूयात। अधिक अपडेटसाठी पाहत रहा अॅग्रोवन डिजिटल।